जे 30-30+ आहेत किंवा कॉलेज ज्यांचं झालेलं आहे त्यांनी शक्यतो मला वाटतं या फील्डमध्ये येऊ नये, कारण तुमचा जो पिरियड आहे तो निघून गेलेला आहे. मला मला मी या माध्यमातून असंच सांगेन की जी लोक आता कॉलेजमध्ये आहेत, तरुण मुलं जी आहेत, त्यांना किंवा तुमची मुलं असतील किंवा तुमच्या मित्रांची मुलं असतील किंवा तुमचे भाऊ असतील, त्यांना तुम्ही गाईड करा. जर यात तर यायलाच पाहिजे बॉस, हे 25 वर्ष यायला मरण नाही आहे. तुम्ही बघता एवढे वेब सिरीज आणि एवढे चॅनल, एवढे ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू झाले आहेत का, प्रमाणाच्या बाहेर कामच काम आहे, कळलं. पण इकडे एक आहे, जो चांगलं काम करतो त्यालाच काम मिळतं. आज मी तुम्हाला एका ठिकाणी पाठवीन, माझ्या सजेशनवर तुला काम मिळेल, पण नंतर नंतर काय, जर तुझ्याकडे जी कॅपॅसिटी नसेल काम करण्याची, तर तुला कोणी उभं करणार नाही. मग ते कुठच्याच प्रकारचं काम असो, तांत्रिक असो, ॲक्टिंग असो, काही असो, साऊंड असो, काही, ते तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यातला त्यातला म्हणजे तुम्ही, म्हणून मी काय म्हणतो की जर कॉलेजपासून ज्यांनी सुरू केलं तर ते जाम सोपं आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही इंटर कॉलेजपासून या, असं कॉलेज निवडा जसं पुण्या मुंबईमध्ये जी कॉलेजेस आहेत, एस पी असेल, आय आय टी, तिकडे आय टी असेल, एम आय टी असेल सॉरी, ते किंवा आमच्याकडे जितकी कॉलेजेस आहेत, रुईया असेल, सिद्धार्थ कॉलेज असेल, एम डी कॉलेज असेल, जी रुपारेल आहे, साठे आहे, डहाणूकर, ही जी कॉलेजेस आहेत ही प्रामुख्यानं या ॲक्टिव्हिटीजमध्ये असतात, कळलं. तर अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ती कम्प्लीट 4 वर्ष तिकडे तुम्ही, तुमचं एज्युकेशन पण कम्प्लीट होतं आणि ही ॲक्टिव्हिटी पण होते. आणि ती 4 वर्ष करत असताना तुम्हाला कळतं तुमच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, तुम्ही काय करू शकता आणि काय केलं पाहिजे, तिथे तुम्हाला कळतं असं मला वाटतं. ते जर केलं तर उत्तम आहे. मग कुठचं वर्कशॉपची गरज नाही, काही नाही, एक ग्रुप फॉर्म होतो, मग त्या ग्रुपच्या पण ॲक्टिव्हिटी सुरू होतात आणि त्यातून तुम्हाला कळतं काय करायला पाहिजे आणि कुठे जायला पाहिजे. असं एक सोपा उपाय आहे. अदरवाईज जे बाकीचे लोक आता येत आहेत, डॉक्टर झालेले असतात, मला खूप फेसबुकवरून आणि कुठून तरी ह्याच्याकडून त्याच्याकडून नंबर घेऊन, किंवा हा माझा भाचा आहे आणि हा आमचा हा आहे आणि तो आहे, पण मी सांगतो हे शक्य नाही आहे आत्ता करणं तुम्हाला, कारण की तुम्ही ऑलरेडी तुमचा टाईम निघून गेलेला असतो. कारण की ज्यावेळी तुम्ही एखादं ग्रॅज्युएट होऊन आलेले असतात आणि तोपर्यंत तुमचं 24-25 वय असतं, त्याच्यानंतर तुम्ही हे शिकणार, म्हणजे अजून 2-3 वर्ष जाणार, तोपर्यंत तुम्ही 29-30 वर्षाचे होणार, म्हणजे तुमचं हिरो बिरो कॅटेगरी गेली, कळलं का, मग तुम्ही पुन्हा कॅरेक्टर ॲक्टरकडे आलात, तोपर्यंत ती वेळ निघून गेली. आणि ते करत असताना जर काहीच नाही झालं तर करणार काय, ना घर का ना घाट का, म्हणजे तुम्ही साधारण काही जॉब नोकरी काहीतरी बिझनेस करू शकत तोही नाही करू शकत, ती वेळ सगळी निघून जाते. आणि हल्ली असं खूप मुलांचं होतं, खूप वाईट वाटतं ज्यावेळी माझ्याकडे येतात ना मुलं, आणि मगाशी ज्याने कोणीतरी प्रश्न विचारला ना की मग ज्युनियर ॲक्टर म्हणून हुश करायला चांगलं आहे का, मग हीच लोक ना ते ज्युनियर ॲक्टर बनतात, ज्युनियरचं कामं करायला लागतात, मग त्यांना ते तुम्हाला माहिती आहे ज्युनियरला या वेळेला या, त्या वेळेला या, उभं करा, मग कधी पैसे मिळतात, मग त्यांचे कमिशन्स असतात, ते जातात, काय काय सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे पुन्हा त्यातून काही घडत नाही, तुम्ही घडणार नाहीत काय फार मोठं. तर मला असं वाटतं की शक्यतो याचा सारासार विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला कळतं मी कुठे आहे, मी ॲक्टिंग करू शकतो का. तर ॲक्टिंग विक्टिंग हे खूप सोपं नाही आहे, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, हे अजिबात सोपं नाही आहे.